ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमामध्ये आपले स्वागत। हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीज विंडो याबद्दल आहे। या ट्यूटोरियल से भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे। हे ट्यूटोरियल पाहिल्यानंतर आपण प्रॉपर्टीज विंडो म्हणजे काय? प्रॉपर्टीज विंडो मध्ये ऑब्जेक्ट कंस्ट्रेंट्स पॅनल, मॉडिफायर्स पॅनल आणि ऑब्जेक्ट डेटा पॅनल काय आहे? प्रॉपर्टीज विंडो मधील ऑब्जेक्ट कंस्ट्रेंट्स पॅनल, मॉडिफायर्स पॅनल आणि ऑब्जेक्ट डेटा पॅनल मध्ये विविध सेटिंग्स काय आहे हे शिकू। मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेसच्या मूलभूत घटकांची माहिती आहे। जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल बेसिक डिस्क्रिप्शन ऑफ द ब्लेंडर इंटरफेस पहा। प्रॉपर्टीज विंडो आपल्या स्क्रीनच्या उजव्या बाजूवर स्थित आहे। आपण मागील ट्यूटोरियल मध्ये प्रॉपर्टीज विंडो आणि त्यांच्या सेटिंग्सचे पहिले चार पॅनल्स पाहिले आहेत। आता प्रॉपर्टीज विंडो मध्ये पुढील पॅनल पाहूया। अधिक चांगले पाहण्या आणि समजण्याकरिता प्रथम आपल्याला प्रॉपर्टीज विंडोचा आकार बदलावा लागेल। प्रॉपर्टीज विंडोच्या डाव्या किनारवर लेफ्ट क्लिक करून पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा। प्रॉपर्टीज विंडो मधील पर्याय आता आपण अधिक स्पष्टपणे पाहू शकतो। ब्लेंडर विंडोचा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे हाउ टू चेंज विंडो टाइप्स इन ब्लेंडर हे ट्यूटोरियल पहा। प्रॉपर्टीज विंडोच्या सर्वात वरच्या रोवर जा। चेन आयकॉनवर लेफ्ट क्लिक करा। हे ऑब्जेक्ट कंस्ट्रेंट्स पॅनल आहे। ऍड कंस्ट्रेंट वर लेफ्ट क्लिक करा। या मेन्यू मध्ये विविध ऑब्जेक्ट कंस्ट्रेंट्स ची सूची आहे। येथे कंस्ट्रेंट्स चे तीन मुख्य प्रकार आहेत, ट्रान्सफॉर्म, ट्रॅकिंग आणि रिलेशनशिप। कॉपी लोकेशनचा उपयोग एका ऑब्जेक्टचे स्थान कॉपी करून त्यास इतर ऑब्जेक्ट मध्ये सेट करण्यास केला जातो। 3D व्ह्यू वर जा। लॅम्प निवडण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा। ऑब्जेक्ट कंस्ट्रेंट्स पॅनल वर पुन्हा जा। ऍड कंस्ट्रेंट वर लेफ्ट क्लिक करा। ट्रान्सफॉर्मच्या खाली कॉपी लोकेशन निवडा। ऍड कंस्ट्रेंट मेन्यू बारच्या खाली नवीन पॅनल दिसेल। या पॅनल मध्ये कॉपी लोकेशन कंस्ट्रेंट साठी सेटिंग्स समाविष्ट आहे। तुम्हाला कॉपी लोकेशन पॅनल मध्ये डाव्या बाजूवर नारंगी क्यूब सह पांढरा बार दिसत आहे का? हे टार्गेट बार आहे। येथे आपण आपल्या टार्गेट ऑब्जेक्टचे नाव जोडतो। टार्गेट बार वर लेफ्ट क्लिक करा। सूचीमधून क्यूब निवडा। कॉपी लोकेशन कंस्ट्रेंट क्यूबच्या स्थान निर्देशांक कॉपी करते आणि त्यास लॅम्प वर लागू करते। परिणामतः लॅम्प क्यूबच्या स्थानी स्थानांतरित होते। कॉपी लोकेशनच्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या क्रॉस आयकॉनवर लेफ्ट क्लिक करा। कंस्ट्रेंट निघाला आहे। लॅम्प तिच्या मूळ स्थानी पुन्हा स्थानांतरित झाली आहे। तर अशा प्रकारे ऑब्जेक्ट कंस्ट्रेंट कार्य करते। आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये ऑब्जेक्ट कंस्ट्रेंट्सचा उपयोग अनेक वेळा करणार आहोत। आता प्रॉपर्टीज विंडो मध्ये पुढील पॅनल कडे वळू। 3D व्ह्यू वर जा। क्यूब निवडण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा। प्रॉपर्टीज विंडोच्या सर्वात वर रोच्या पुढील आयकॉनवर लेफ्ट क्लिक करा। हे मॉडिफायर्स पॅनल आहे। मॉडिफायर ऑब्जेक्टला त्याचा मूळ गुणधर्म न बदलता त्यास विरूपित करते। मी प्रत्यक्षित करून दाखविते। मॉडिफायर्स पॅनलवर पुन्हा जा। ऍड मॉडिफायर वर लेफ्ट क्लिक करा। येथे मॉडिफायर्सचे तीन मुख्य प्रकार आहे, जनरेट, डीफॉर्म आणि सिम्युलेट। मेन्यूच्या तळभागी डाव्या कोपऱ्यात असलेल्या सब डिव्हिजन सरफेस वर लेफ्ट क्लिक करा। क्यूब एक विरूपित बॉल मध्ये बदलते।
Add Modifier मेन्यू बार च्या खाली एक नवीन पॅनल दिसते. हे पॅनल सबडिव्हिजन सरफेस मॉडिफायर साठी सेटिंग्स दर्शविते. व्ह्यू 1 वर लेफ्ट क्लिक करा, तुमच्या कीबोर्ड वर 3 टाइप करा आणि एंटर दाबा. आता क्यूब चेंडू किंवा गोलक सारखी दिसत आहे. आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये सबडिव्हिजन सरफेस मॉडिफायर्स बद्दल शिकू. सबडिव्हिजन सरफेस पॅनलच्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या क्रॉस आयकॉनवर लेफ्ट क्लिक करा. मॉडिफायर निघालेला आहे. क्यूब पुन्हा त्याच्या मूळ रूपात बदलली आहे. मॉडिफायरने क्यूबचा मूळ गुणधर्म बदललेला नाही. आपण इतर मॉडिफायर्स बद्दल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू. प्रॉपर्टीज विंडोच्या वरच्या रोवर असलेल्या इन्वर्टेड ट्रायंगल आयकॉनवर लेफ्ट क्लिक करा. हे ऑब्जेक्ट डेटा पॅनल आहे. निवडलेल्या व्हर्टायसेसचा गट सेट करण्यासाठी व्हर्टेक्स ग्रुप्सचा उपयोग केला जातो. व्हर्टेक्स ग्रुप्सचा वापर कसा करायचा हे आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहू. शेप कीजचा उपयोग एडिट मोड मध्ये ऑब्जेक्ट ॲनिमेट करण्यासाठी केला जातो. तुम्हाला शेप कीज बॉक्सच्या सर्वात वर उजव्या बाजूला प्लस चिन्ह दिसत आहे का? याचा उपयोग ऑब्जेक्ट मध्ये नवीन शेप की जोडण्यासाठी केला जातो. प्लस साइन वर लेफ्ट क्लिक करा. पहिली की बेसिस आहे. ही की जे ऑब्जेक्ट आपण ॲनिमेट करणार आहोत त्याचे मूळ रूप सेव करते, म्हणून आपण ही की बदलू शकत नाही. इतर की जोडण्यासाठी पुन्हा प्लस साइन वर लेफ्ट क्लिक करा. की 1 ही प्रथम की आहे जी बदलली जाऊ शकते. 3D व्ह्यू वर जा. एडिट मोड मध्ये जाण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील टॅब दाबा. क्यूब मोजण्यासाठी S दाबा. माउस ड्रॅग करा. मापनची खात्री करण्यासाठी लेफ्ट क्लिक करा. ऑब्जेक्ट मोड मध्ये जाण्यासाठी टॅब दाबा. क्यूब आपल्या मूळ आकारात आली आहे, परंतु आपण एडिट मोड मध्ये केलेल्या मापनाचे काय झाले? ऑब्जेक्ट डेटा पॅनल मध्ये शेप कीज बॉक्स वर जा. की 1 ही सक्रिय की आहे आणि ब्लू मध्ये चिन्हांकित आहे. उजव्या बाजूवर शेप की ची व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू खाली मॉडिफाइड करू शकतो. 0.000 व्हॅल्यू वर लेफ्ट क्लिक करा. कीबोर्ड वर 1 टाइप करा आणि एंटर की दाबा. क्यूब आता श्रेणीत आहे. जसे आपण पुढे जाऊ आपण अधिक शेप जोडत राहू आणि क्यूब मॉडिफाय करत राहू. ब्लेंडर ट्यूटोरियलच्या क्रमामध्ये ॲनिमेटिंग करताना तुम्ही मला शेप कीचा नेहमी वापर करताना पाहाल. पुढील सेटिंग्स UV टेक्स्चर आहे. ऑब्जेक्ट मध्ये जुडलेले टेक्स्चर मॉडिफाय करण्यासाठी याचा वापर केला जातो. यास आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहू. आता पुढे जाऊन नवीन फाइल तयार करा. कॉपी लोकेशन कंस्ट्रेंट वापरून क्यूबचे लोकेशन लॅम्प मध्ये कॉपी करा. सबडिव्हिजन सरफेस मॉडिफायर वापरून क्यूबला स्फिअर मध्ये बदला. शेप कीज वापरून क्यूब ॲनिमेट करा. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in and spoken-tutorial.org/nmeict-intro. स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. आमच्यासह जुडण्यासाठी धन्यवाद.